समर म्हणजे युद्ध आणि जीत म्हणजे विजय, निश्चितपणाने हे समर जिंकणारे समरजीत सिंह घाटगे। अच्छा, या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमानिमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब, आजचे प्रमुख वक्ते माननीय खासदार अमोल कोल्हे साहेब, ज्यांचं आत्ताच उत्कृष्ट मनोगत व्यक्त झालं ते आमच्या सहकारी माननीय नंदाताई बाबुलकर मॅडम, उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष वी बी पाटील साहेब, माननीय अमर चव्हाण साहेब, उपस्थित रामराजे कुपेकर, ज्यांचं फार एक उत्कृष्ट भाषण झालं आणि ज्यांना राखीव ठेवलं पाहिजे कागल गडिंग्लज उत्तर विधानसभासाठी, ते युवा प्रदेश अध्यक्ष मेहबूबाई शेख, उपस्थित राज्य विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, उपस्थित माननीय आर के पवार साहेब, उपस्थित नवोता गाडगे, रोहित पाटील, अण्णासाहेब पाटील खातेदार, प्रल्हाद चव्हाण, अमरसिंह चव्हाण, अनिल घाटगे, मुकुंद देसाई, विकास पाटील, शिवानंद माळी, अश्विनी माने, अरुण वरांबळे, शंभुराज देसाई, सायली माडिक, सतीश पाटील, शहाजी पाटील, रवी घोरपडे, जनार्दन युंगरेसर, विठ्ठल उत्रुकर, आमचे संचालक राजेंद्र जाधव, मान्यवर व्यासपीठ, कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी, मोठ्या संख्येमध्ये आलेले येत्या काळामध्ये जे कागल गडिंग्लज उत्तूरचं परिवर्तन घडवणार आहे ते आपले सर्व बंधू भगिनी, आमचे सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी। मला या कार्यक्रमाला संबोधित करताना आवर्जून एवढंच बोलायचं आहे की या गडिंग्लज परिसरांनी मला स्वर्गीय राजेसाहेबांचं एक वक्तव्य नेहमी आठवतंय की 1998 जेव्हा राजेसाहेब खासदारकीला उभारले होते शिवसेना पक्षातून, त्यांचा विजय झाला नाही, त्यांचा पराजय झाला, पण ते मला नेहमी म्हणायचे की कागलपेक्षा जर मला कोणी खासदारकीमध्ये जास्त प्रतिसाद दिला होता ते गडिंग्लज तालुक्यांनी मला दिला, कारण त्यावेळी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना नव्हती, पहिल्यांदा 98 3 लाखाच्या वर शिवसेनेने मतदान घेतलं तेव्हा स्वर्गीय राजेसाहेब उभारले होते आणि सगळं काँग्रेस होतं या परिसरामध्ये, भरपूर लोकांनी डॉक्टर शापूरकर साहेब असतील, निलोडे साहेब असतील, सगळी इथं व्यासपीठावर पण भरपूर लोक आहेत ज्यांनी राजेसाहेबांनी उघड पाठिंबा दिला, तेव्हा मला वाटतं काँग्रेसमध्ये त्यांच्यावर कारवाई केली गेली, पण कागलपेक्षा जास्त प्रेम स्वर्गीय राजेसाहेब म्हणायचे मला गडिंग्लज तालुक्यांनी दिला आणि माझ्यासाठी हे फार मोठं सौभाग्य आहे की मी आज या सगळ्या लोकांच्या समोर या गडिंग्लजमध्ये मी आज भाषण करतोय। मला आपल्या लोकांना फार वेळ घ्यायचं नाही, आपल्याला अमोल कोल्हे साहेब आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण ऐकायला आलंय, माझी भाषणं नेहमी होत राहतात, एकच मला सांगायचं आहे की मी आज आपल्या सगळ्या गडिंग्लजकरांकडे उत्तूर कडगाव कोलगेच्या लोकांसमोर कुठलंही मतदान मागायला आलो नाही, हा समरजीत तुमच्या घरचा आहे, तुमचा आशीर्वाद मागायला हा समरजी घाडगे तुमच्या समोर आलाय। 2017 मी गडिंग्लज उत्तूर कडगाव कोलगे परिसर मध्ये आलो, 2 वर्ष मी सातत्याने लोकांच्या कामात होतो, 2019 अपक्ष उभारायला लागलं आणि त्याच्यामुळे माझा पराजय झाला। मी तुम्हाला सांगू, मला माहीत होतं 2019 मी जिंकत नाही, मी फक्त एका गोष्टीसाठी 2019 लढलो, कारण मला माहिती की 2019 लढलो तरच 2024 विजय आपण करू शकतो, या गोष्टीसाठी लढलो। मागचे 5 वर्ष कागलपेक्षा जास्त वेळ मी कुठं दिला असेल तर गडिंग्लज कडगाव कोलगे उत्तूर हे जबाबदारीने मी बोलतो आणि तुम्हालाही माहिती आहे, कारण मला तुमचं मतदान मिळवायचं नव्हतं, जेव्हा मला या परिसरामध्ये कमी मतदान पडलं तर बरेच लोक मला म्हटली की आपण तिथं कमी पडलो, मी म्हटलं कमी पडलो ह्यासाठी पडलो कारण मला अजून त्या परिसराच्या लोकांचा विश्वास कमवायचा आहे। गडिंग्लज उत्तूरच्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही कागलसारखं इथं वागू नका, आमचा पॅटर्न वेगळा आहे, आमचे विचार वेगळे आहेत, आम्हाला वेगळं अस्तित्व आहे, त्याला महत्त्व द्या। आणि मागच्या 5 वर्षांनी सातत्याने मी आपलं विश्वास कमवायसाठी काम करते आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगतो की येत्या काळामध्ये तुम्ही कुठल्या राजकीय माणसाला मतदान करणार नाही, तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीला मतदान देणार आहे, हा विश्वास कमवून मी तुमच्यासमोर बोलतोय।
आपण काही दिवसापूर्वी आज आपण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवतोय. ज्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, आणि ज्यांनी वारंवार दोघांना सांगितलं की जरा ही दुरुस्ती करा, ते म्हणजे बीबी पाटील साहेब असतील. या सगळ्यांनी, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं. आज जे येताना रॅली झाली, या सगळ्या युवकांचं मला मनापासून अभिनंदन करायचंय. फार उत्कृष्ट रॅली केल्याबद्दल हे सगळी नवीन मुलं मी सरासाहेबांना सांगत होतो की एवढ्या मोठ्याने रॅली का होते, म्हटलं फार त्रास झाला या मुलांना 5 वर्ष. आणि ज्या सगळ्या संयोजकांनी आजचं नियोजन केले, त्या सगळ्या संयोजकांना म्हणतो की या समरजी घाटगेला अभिमान आहे की असे कार्यकर्ते माझ्या कुटुंबामध्ये काम करतायत. सर्व पक्षाचे सर्व लोकांनी ज्यांनी काम केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो. काही दिवसापूर्वी ज्याचा सगळा निषेध अमर चव्हाण साहेबांनी, शिवानंद माळी साहेबांनी केला की पालकमंत्री महोदयांनी काही दिवसापूर्वी भाषण केलं होतं, गडिंग्लजमध्येच भाषण झालं, त्याच्यामध्ये काही शब्दांचा उच्चार केला गेला मला संबोधित करताना. मी त्या गोष्टीवर इथं काय फार बोलणार नाही आहे की त्यांनी मला काय संबोधित केलं आणि कसं संबोधित केलं. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी हे शब्द का वापरले? कारण त्यांच्याकडे मागच्या 15 वर्षापासून आणि पुढच्या 5 वर्ष काय काम करायचं ह्याचं धोरण नसल्यामुळे शिवीगाळी केल्याशिवाय त्यांच्याकडे आता काय राहिलंच नाही आहे. मागच्या 15 वर्षामध्ये गडिंग्लजचं मी आठवण करून देतो शहराच्या लोकांना, हद्दवाढ झाली होती का? नगर विकास राज्यमंत्री होते तरी हद्दवाढ झाली नाही. मी इथं असताना ती हद्दवाढ करून आणली सगळ्यांच्या सहकार्याने, कृती समितीच्या सहकार्यांनी. इथं उत्तूरची आमची सगळी लोकं आहेत, न्यूग्रेसच्या समोर बसले आहेत सगळे आमचे सहकारी, धोंडराम बसले, विठ्ठल आहे, सगळी आमची इथं आहेत. किती वर्षापासून बाबासाहेब कुपेकरांनी त्यांचा भूमिपूजन केलेला आंबेवल प्रकल्प किती वर्ष रखडला. जलसंपादन मंत्रीपद होतं पण आंबेवल धरण झाला नाही, तेव्हा आपण ते धरण करून आणलं. आज 4 का 5 वर्ष धरण 100% भरलेलं आहे. त्या दोन महत्त्वाच्या गोष्टी मी इथं आल्यानंतर मला आठवते, रामराजांनी मला ही गोष्ट सांगितली होती, समर्जित हद्दवाढ आणि आंबेवल धरण हे दोन गोष्टी करायला पाहिजे. ते माझ्याकडे जेवढी ताकद होती सत्तेमध्ये कुठलं संवैधानिक पद नसताना करून आणली. आता याच्या पुढे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काय करणार आहे, या गोष्टी आपल्यासमोर मांडायला पाहिजे, ना की कोणाला शिवीगाळी केलं पाहिजे. इकडच्या परिसरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण इथं विचार केला, सगळ्यांनी उल्लेख केला, गडिंग्लजला MIDC ची गरज आहे. मी स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, या चार्टर्ड अकाउंटंटला एक संधी द्या. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या MIDC डेव्हलप करायचा शब्द हा समरजी खडगे तुमच्यासमोर देतो. कशाच्या ताकदीवर देतो? मागची दोन कर्तृत्व बिना संवैधानिक पदावर मी तुमच्यासमोर बोललोय, त्याच्या पुढे जाऊन सांगतो. या परिसरामध्ये बऱ्याच वर्षापासून आपली इराणी वसाहत असेल, बिलावर वसाहत असेल, दुर्गाचा मार्ग असेल, मेटाचा मार्ग असेल, शेंदी रोड असेल, लाखी नगर असेल, आमच्या उत्तूरचं इंदिरा नगर असेल, अजूनही लोकांचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर नाही आहे. 15 वर्ष मंत्रीपदं असूनसुद्धा लोकांची घरं त्यांच्या नावावर नाहीत साहेब. कागल शहरामध्ये तर तशा 12 कॉलनीज आहेत. कागल शहरामध्ये त्या सगळ्या जमिनी आमच्या पूर्वजांनीच दिल्या, माझ्या पंजोबांनीच दिल्या. इथंही राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ह्या सगळ्या जमण्या दिल्या गेल्या आहेत आणि या जमण्याला अजूनही प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावाने का नाही आहे? कारण कुठल्या तरी नेत्याच्या दारात सकाळी गेल्याशिवाय तुम्हाला मतदान टाकता येत नाही. येत्या का पुढच्या 5 वर्षामध्ये या लोकांना स्वतःचं हक्काचं घर द्यायचं स्वप्न पहिलं समरजित घाटगे बघतोय. यासाठी आपल्याला काम करायचं आहे. गडिंग्लज शहरामध्ये फुटबॉलसाठी एवढे मोठ्या प्रमाणामध्ये प्लेयर्स आहेत पण आमच्याकडे फॅसिलिटीजच नाही आहे. या गोष्टीचं कोणी मांडलं पाहिजे का? नाही, फक्त यायचं फुटबॉलचं उद्घाटन करायचं पण तिथं चांगली फॅसिलिटी, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं नगरपालिकेमध्ये फॅसिलिटी डेव्हलप करून मेंटेन होत नाही हेही मला माहिती आहे. त्याच्यासाठी प्रायव्हेट पार्टनरशिपवर देऊन ते आउटसोर्स करून मेंटेनन्सचं काम आपण दिलं पाहिजे. नाही तर स्विमिंग पूल होतात, स्टेडियम्स होतात, पण या गोष्टी लोकांसमोर मांडल्या पाहिजे. आपल्या बाजारपेठेबद्दल आपला विचार केला पाहिजे. इथं झालेल्या आंबेवल धरणाच्या लोकांच्या पुनर्वसनाचा विचार आपण केला पाहिजे. थोडक्यामध्ये मी मुद्दे मांडले. मी हे मुद्दे का मांडतो? येताना मला सगळ्यांनी मगाशी चिठ्ठ्या दिल्या की मुश्रीफांनी तुमच्यावर चुकीचं वक्तव्य केलं, पवारसाहेबांवर चुकीचं वक्तव्य केलं, त्याचा तुम्ही निषेध करा. मी गडिंग्लजमध्ये येऊन दाखवतोय
की तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. एक म्हणजे पालकमंत्री, ज्यांना खरं म्हटलं तर पालकमंत्री सगळी पदं पवारसाहेबांमुळं आहेत, बरोबर. त्यांच्या वडीलसारखे पवारसाहेबांमुळं आहेत. त्यांचं काही दिवसापूर्वीचं भाषण बघा आणि माझं भाषण बघा. त्यांच्या टीकेला उत्तर हे माझं आजचं विजनचं भाषणच आहे. त्यांच्या टीकेला उत्तर गडिंग्लजला असं कधी भाषण झालं आहे का? अशा शब्दाची रचना कधी झाली आहे का? मी जेव्हापासून गडिंग्लजला आलो आहे, गडिंग्लज लोकांनी मला सांगितले की आम्ही वैचारिक आहे, अशी भाषणं राजकीय आमच्याकडे होत नाहीत. भिकारी शब्द हा असा वापरणं कितपत योग्य आहे, हरामखोर हा शब्द वापरणं कितपत योग्य आहे, याचं आत्मचिंतन गडिंग्लजच्या लोकांनी केलं पाहिजे. मगाशी येताना गाडीमध्ये आम्ही बोलत होतो जयंत पाटील साहेब आणि आम्ही चर्चा करत होतो, तर मी म्हटलं, ते म्हटले तुम्ही जर ॲनालिसिस केलं तुमचं गडिंग्लज उत्तरेवर लक्ष काय. मी म्हटलं मागच्या आमदारकीला मी इथंच कमी पडलो. तर जयंत पाटील साहेब म्हटले त्याचं मेन कारण काय. म्हटलं त्याचं मेन कारण म्हणजे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, बरोबर का नाही साहेब? 5 वर्षापूर्वी त्यांच्या प्रचाराला तेच आले होते. साहेब तुमचं नशीब चांगलं, पाऊस पडला म्हणून त्याच जागेवर सभा घेणार होतो. मी म्हटलं आज पावसामुळे घेतली नाही. आणि योगायोग बघा साहेब आज काय, 15 ऑक्टोबर 2024 आज आहे, 15 ऑक्टोबर 2019 आपण त्यांच्या प्रचारला आला होता साहेब, आणि आज आपण माझ्या प्रचारला आलाय. नियतीचं चक्र असते सगळं. हा हे कागलचं गैबी चौक हे असं जरा गाडावाडा येतं. गडिंग्लजला आवडत नाही भाषा, तुम्ही तशी वापरू नका, त्यांना आवडत नाही. पण थट्टेचा भाग वेगळा. मी आज आपल्या सगळ्यांना फक्त एवढंच सांगतो, एक संधी या समर्जे घाटगेला द्या, एक संधी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब नेतृत्वात परिवर्तन करायला द्या, आपली सेवा करायला या राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज या समर्जे घाटगेला द्या. आपलं कुटुंब म्हणून मी मागच्या 5 वर्षापासून काम केले. पवारसाहेबांच्या नेतृत्व, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही या राज्यामध्ये परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनचा मुहूर्तमेळ कागल गडिंग्लज उत्तूर मतदारसंघामधूनच व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आपल्यासमोर मांडतो. मला कुठल्या व्यक्तीला विरोध नाही आहे. आपण आता वाचतो ते नेहमी आपल्या भाषणात सांगतात जे काही शब्दरचना येते. मला पत्रकारांनी विचारलं असे शब्द वारंवार तुमच्यावर का बोलले जातात. मी म्हटलं की जेव्हा आपण आपली निष्ठा विकतो तेव्हा रात्री झोप येत नाही. कारण इलेक्शन समर्जित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ साहेब नाही आहे, ही इलेक्शन विरुद्ध म्हणजे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर, बरोबर का नाही? त्यांनी निष्ठेची सौदा केली, संबंध विकले, त्याच्यामुळे रात्री त्यांना झोप येत नाही आहे. आणि जेव्हा माणसाला झोप येत नाही तेव्हा असे चुकीचे शब्द त्यांच्या तोंडातून येतात. मला काही लोकांनी विचारलं की ते एक पुस्तक काढणार आहेत की आत्तापर्यंत केलेलं विकास कामं. मला बरीच लोक म्हटली एवढ्या सभा झाल्या, तेवढ्या सभा झाल्या. ठीक आहे, ते पुस्तक काढावं. माझी पत्रकाराने विनंती आहे की ते पुस्तक लवकर यावं. त्या पुस्तकामध्ये केलेली कामं किती केली, कशी केली, तो 7-12 मी नंतर काढतो. पण माझं फक्त आदरणीय मुश्री साहेबांना परत बघा, त्यांना संबोधित करताना आदरणीय आणि साहेब शब्द मी वापरतो. हे गडिंग्लज कागल उत्तूरचे संस्कार आहेत, याचा मला अभिमान आहे, हे सांगतो तुम्हाला. माझं त्यांना फक्त एकच विनंती आहे, त्या पुस्तकामध्ये प्रत्येक कामाच्या पुढे धाडस असेल तर कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहून दाखवा. पूर्ण पुस्तक साहेब, जयंत पाटील साहेब, पूर्ण पुस्तक 4 कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने भरणार आहे. फक्त 4 आज तुम्ही जेव्हा घड्याळाला मतदान करता 4 कॉन्ट्रॅक्टरांच्या सत्तेला मतदान करणार आहे, हे जाणीव ठेवून मतदान करा. आणि जर तुम्हाला या 4 कॉन्ट्रॅक्टरच्या सत्तेतून मुक्त व्हायचं असेल तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे बघून तुतारीला तुतारी बटन दाबून आपण यातून मुक्ती मिळवली पाहिजे, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. काय भ्रष्टाचार झालाय, काय लेवलची भाषा आहे, काय मतकेदारी चालली आहे, हे आपण सगळे बघतोय. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपल्या सगळ्यांची साथ लागेल, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लागेल. आणि एकदा या समर्जित घाटगेला आपली सेवा करायची आपण संधी द्या. जे जे काही बोललोय, जे जे करता येईल हा समर्जित घाटगे तुमच्यासाठी करेल, कारण ते माझ्या रक्तामध्ये, माझ्या संस्कारामध्ये आहे. आणि आज ज्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळी लोक इथं आलात, मी आपल्या सगळ्यांना आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की पुढच्या वर्षी जेव्हा मी पुन्हा येईन तर आपला लोकसेवक म्हणून आपली सेवा करायच्या संधी मी पुन्हा येईन अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद राजी।